लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत सापडला असतानाच शेतमाला बरोबरच ऐन उन्हाळ्यात दुधाचे दर देखील 20 ते 25 रुपयांवर आल्याने शेतीशी पूरक व्यवसाय देखील मोडकळीस आलेला आहे। त्यामुळे सरकारच्या आडमुठी धोरणांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे। कांद्याचे बाजार भाव पडलेले असतानाच दुसरीकडे दुधाला कवडी मोल भाव मिळत आहे। दुधाच्या आणि कांद्यांच्या दरावरून शरद पवार गटाचे कार्यकर्ते संगमनेरमध्ये आक्रमक झाले असून राज्य सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। पिण्याच्या पाण्याची बाटली 20 रुपये लिटर आणि दूध 25 रुपये लिटर हा कोणता न्याय, असा सवाल त्यांनी विचारला आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले, संगमनेर। पाहिलं असेल बाजारात बिस्लरी घ्यायला गेलं तरी 20 रुपयाला भेटते, तर तीच आपण आणि शेतकऱ्याच्या साधारण दुधाचे भाव 1 लिटरचा दुधाचा भाव 25 रुपये। तर काही शेतकऱ्यांचा असा विचार येतो की दुधापेक्षा बिस्लरीचा व्यवसाय करणं योग्य राहील का, कारण दुधा दूध काढण्यासाठी त्याला चारा टाकणे, पाणी करणे, लाखो रुपयाच्या गाई घेणे, पुन्हा गायींना डॉक्टर करणे, म्हणजे खूप त्रासाचा विषय असतानाही त्या दुधाच्या बाजारभाव आज 20 रुपये, 20 ते 25 रुपये, आणि बिस्लरीही त्याच किमतीत घ्यावा लागते, नक्की मग करायचं कसं? कांद्याची नक्की काय परिस्थिती काय सांगा? आपण कालच पाहिले असं, कालही कांद्याचं मार्केट खूप 400 रुपयाने रिव्हर्स आलेले मागे आले। आपण पाहत असाल कांद्यासाठी एकरी 1 लाख रुपयाचा खर्च येतोय, 1 लाख रुपयाचा खर्च करत असताना आज शेतकऱ्याला म्हणजे एकदम विनामूल्य भावात कांदा विकावा लागतोय 10 ते 15 रुपये बाजारभावानुसार। तर आपण पुढे पाहत असाल तर काही व्यापाऱ्यांना काही व्यापारी कांदे घेऊन जातात तर कांद्याचे पैसे पण भेटत नाही, असे खूप शेतकरी येतात आमच्याकडे, त्यांना कांद्याचे पैसे देत नाही। काही शेतकरी व्यापारी म्हणतात आम्ही 8 दिवसांनी देतो, म्हणजे लोक एवढे खर्च करून पण त्यांना पैसे उत्पन्न नाही भेटत। 5 रुपये अनुदान सरकार तुमच्या खात्यावर जातो 30 मार्च पडलेलं आगामी काळात भूमिका अशी असेल सरकारने लवकरात लवकर त्याचा निर्णय जाहीर करावा, नाही तर आम्ही उपोषणासाठी बसूया लोकशाही मार्गाने सगळे सर्व शेतकरी एकत्र येऊन रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न करू। युसुफदादा चौगुले, की आपल्या राज्यामध्ये 552 असं शाळा आहे, त्यामध्ये 1,87,392 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 250 मिलीलिटर दूध पुरवण्याचा शासनाचा निर्णय आहे। तर त्याच्यामध्ये काय होतं, एखाद्या खाजगी संस्थेला त्याचं टेंडर दिलं जातं आणि त्याच्या निविदा काढल्या जातात। तर ह्या घोटाळ्यामध्ये असं प्रकर्षाने जाणवलं की ज्यांची बोली कमी लागली टेंडरमध्ये त्यांना शासनाने त्या निविदा ऍक्सेप्ट केल्या। त्यामध्ये असा पहिला करार झाला होता 2018-19 मध्ये, त्यावेळेस दुधाचे भाव होते 46 रुपये ते 49 रुपये प्रति लिटर। त्यानुसार दुसरा करार जो झाला आता 23-24 तर त्यामध्ये 200 मिलीलिटरचा टॅट्रा पॅक जे आहे, 200 मिलीलिटरचं जे पॅक येतं टॅट्रा पॅक, तर त्याची किंमत आहे 29 रुपये 20 पैसे। तर ह्या दराने शासनाने खरेदी केलेलं आहे। तर यातून असं स्पष्ट होतं या आकडेवारीनुसार की दुधाचा प्रति लिटर दर हा 146 रुपये त्यांनी त्यांच्यासाठी सोयीस्कर करून घेतलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांना आता आपण जर बघितलं तर 25 रुपये ते 30 रुपये प्रति लिटर, 30 रुपये तर नाहीच 3-5-8-5 असं फॅट आणि एसएनएफ लागलं तरच 27-28 रुपये प्रति लिटर जर लागतो। तर त्यानुसार ध्यानात घ्या, या आकडेवरून असं सिद्ध होतं की याच्यामध्ये जवळजवळ 80 कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस येतोय असं आपल्याला प्रकर्षाने याच्यामध्ये दिसतंय। आणि दुसरा जो घोटाळा आहे तर त्यामध्ये जवळजवळ त्यांनी आता हा जो घोटाळा आहे ना 80 कोटीचा, यामध्ये खाजगी संस्था दोन होत्या, त्याच्यामधली ती पराग मिल्क आणि वारणा दूध ह्या दोन प्रकाशाने याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे असं दादांनी सांगितलं। तर नक्की सरकारचा आणि या खाजगी कंपन्यांचा नक्की काय संबंध आहे, म्हणजे सत्ताधारी पक्षांची निस्ती पोळी वाजून घेण्यासाठी शेतकऱ्याला तुम्ही इकडं 5 रुपये आणण्याच्या गोष्टी करता आणि त्याच्या हातामध्ये काहीच पडत नाही। आणि तसं म्हणजे आपण जरी डायरेक्टली कोणाबद्दल व्यक्तिशः बोललो नाही आणि आपली भूमिका विचारांची आहे, जसं आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचा कायम ध्यास असा असतो की आपण विचारांची लढाई करायची, काय व्यक्तिशः कोणाला विरोध करायचा नाही। तसं आपण आपला यामध्ये ह्या प्रकरणामध्ये जरी जे आत्ताचे सहकार मंत्री आहे सत्ताधारी पक्षातले त्यांचे हे दोन्ही पण संघां या संस्थांमध्ये त्यांचा उल्लेख असा आहेच,
काय पण आपल्याला कोणाला व्यक्तीच्या विरोध न करता त्यांनी ज्या चुकीच्या गोष्टी चुकीचे धोरण जे शेतकऱ्यांच्या विरोधात आणलेले त्यावरतीच आपल्या त्या विचारांची लढाई आहे, बाकी काही त्यांच्या बरोबर आपल्या व्यक्तीच्या विरोध नाही. आता यामध्ये तुम्हाला मी जसं सांगितलं की टेंडर काढलं जातं आणि सगळ्यात कमी बोली ह्या दोन संघांसाठी लागली, म्हणजे ते डायरेक्टली पॉइंट आउट करतात काय तर त्यामध्ये ज्यावेळेस आता 20 ते 30 रुपये लिटरचा जो दर आहे यामध्ये यांनी काय केलेलं 200 मिलिलिटर टॅट्रा बॅग आहे त्याचा फोटो मी तुम्हाला नंतर दाखवतो. त्या टॅट्रा बॅगची किंमत ऍक्च्युअली आपण बघितली ना अमेझॉन किंवा कोणतेही म्हणजे माध्यम असेल त्यावरती तुम्ही जर टाकलं 200 मिलिलिटर टॅट्रा बॅगची किंमत काय असते तर 16 ते 18 रुपये अशी त्याची किंमत असते, पण हे डायरेक्ट 29 रुपये म्हणजे हे फक्त त्या खाजगी कंपनीची पोळी बाजायची आणि शेतकऱ्याला किंवा दूध उत्पादक शेतकऱ्याला असंच बाजूला सरकत जायचं आणि आश्वासनं फक्त 5 रुपये आम्ही तुम्हाला अनुदान देऊ दुधा मागे. आता त्याचा एकंदरीत आमच्याकडे शासन निर्णय 16 मार्च 2024 जो शासन निर्णय यामध्ये प्रकाश यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये असं झालं होतं की शेतकऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी किमान 25 रुपये प्रति लिटर दर आपल्याला द्यायचा आहे. तर 25 रुपये दर जर तुम्ही अशा गोष्टी जर शासन निर्णयाद्वारे प्रदर्शित करता आणि इकडं खाजगी कंपन्यांसाठी तुम्ही 146 रुपये प्रति लिटरनी तुम्हाला तुम्ही त्यांना खरेदी देता, म्हणजे शेतकऱ्याला 3-5-8-5 जर भरत नसेल तर त्याचं दूध घरी जात किंवा कोणती खाजगी कंपनी जर त्याचं दूध घ्यायला येत असेल तर ती दूध घेते पण नाही, म्हणजे त्याला ते वतूनच द्यावं लागतं एकंदरीत खराब झाल्यानंतर. पण तुम्ही शेतकऱ्याची अशी हिंसा करत असाल तर हे कुठे लोकशाहीला धरून नाहीये आणि शेतकऱ्याची बाजू कुठेतरी दडपण्याचा ह्या दडपशाही सत्ताधारी पक्षाचा काहीतरी डाव असल्याचं यातून स्पष्ट होत असं. माझं नाव श्रीनिवास ज्ञानेश्वर कोकाटे, मी कोठे बुद्रुक या गावचा रहिवासी आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रंथालय विभागाचा महाराष्ट्र राज्य प्रदेशचा संघटक आहे. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.